सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विराट पदयात्रा काढण्यात आली यावेळी सर्वात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पदयात्रेला सोमवारी सकाळी सुरुवात झाली न्यू बुधवार पेठेतील उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेला प्रारंभ झाला यावेळी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर शंकरराव लिंगे समी उल्लाह शेख श्रीशैल गायकवाड प्राध्यापक डॉक्टर धम्मपाल माशाळकर आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते सकाळी साडे नऊ वाजल्यापासूनच न्यू बुधवारपेठेतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती अकरा पंचेचाळीस वाजता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं उद्यानात आगमन झालं उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर पदयात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता सोमवारी निघालेली ही पदयात्रा सर्वात मोठी आणि विराट ठरली निळ्या हिरव्या पिवळ्या आदी रंगांचे झेंडे कार्यकर्ते हातात घेऊन घोषणाबाजी करत होते दुपारी एकच्या सुमारास ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक निर्णयाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडं सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी एमआयएमचे तौफिक शेख श्रीशैल गायकवाड समीउल्लाह शेख शंकरराव लिंगे प्राध्यापक धम्मपाल माशाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती